हरिओम श्रीराम अंबज्ञा, मी ज्योतिवीरा शेखावत, आसनगाव उपासना केंद्र संदोन दरसालापासून आम्ही बापूंच्या चरणी आहोत. कोणती पण वस्तू असू दे किंवा कोणता पण प्रॉब्लेम असू दे, बापूंना सांगायचं बापू असं असं झालंय. बापू लगेच कुठून तरी ट्यूब पेटवतात, आपल्या डोक्यात लख प्रकाश पाडतील आणि आपल्याला तो मार्ग लगेच, म्हणजे असं जास्ती प्रेशर पण द्यायला लागत नाही किंवा टेन्शन पण जास्ती वेळ ठेवत नाही बापू. लगेच 2 मिनिटात बापूंना हाक मारली की बापू लगेच उभेच. असाच माझा अनुभव आहे. एक आम्ही मणिभद्र कणा सेवा करत होतो, म्हणजे तर त्यावेळेस आम्ही सगळ्या आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या बिल्डिंगचं नाव पण अनिरुद्ध अपार्टमेंट आहे. माझा भाऊ पण बापूंचा भक्त होता, तेव्हापासून मग बापूंचं नावच आम्ही बिल्डिंगला दिले. तर तिथल्या शेजारच्या बायका वगैरे यायच्या मणिभद्र कंकणाच्या सेवेला ओवायला वगैरे. तर मला स्वतःला तर आम्ही बापू भक्त आहेत, तर आपले तर अनुभव आहेतच, आपल्याला क्षणोक्षणी येतातच. पण आमच्या शेजारी एक राहते बाई, ती यायची, तिच्या मणक्यामध्ये गॅप आलेला होता, तर तिला एवढं म्हणजे बसता पण येत नसायचं. आणि ती बोलायची, ताई मला तू देत जा, मी होऊन देत जाईल तुला. तिने सुरुवातीला झोपून झोपून असे ते माळा बनवून दिल्या मला कंकणासाठी. नंतर लगेच दुसऱ्या दिवशी ती उठून बसली आणि माझ्याकडे, जिथे आम्ही बनवत होतो सगळ्या, त्या तिथे आली आणि बोलती, बघ तुझ्या बापूंनी माझी पाठ कंबर सरळ केली ग, मला गॅप होता, मी झोपून झोपून तुझ्या माळा बनवून द्यायची. आणि ती येऊन आणि तिने संपूर्ण, मला वाटतं त्यावेळेस आम्ही 264 जोडी बनवून दिल्या मणिभद्र कंकणाच्या सेवेच्या. म्हणजे तिचा पण विश्वास बसला. ती मला सांगायला लागली, तुझ्या बापूंनी म्हणते माझ्या मणक्याचा गॅप बरोबर केला, आता मला दुखत पण नाही. आणि तिने मला सेवेला मदत केली. आणि आता प्रत्येक सेवा जी असते तेवढ्या त्या बायका शेजारच्या येतात. म्हणजे आपलं फराळ वाटपाची सेवा असू दे किंवा आम्ही हे बनवतो अशोकाच्या पानांच्या माळा बनवतो, त्या सेवेला पण त्या जरी उपासना केंद्रात येत नाही, मुलं वगैरे लहान आहेत, पण त्यांचा देखील बापूंवर एवढा विश्वास बसलाय की तुझे बापू आपला आजार झालेला असतो तो देखील तुझा बापू बरा करतो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.